ओके आई होप आता वॉइस क्लियर येतो आहे. येस सो बघा, यू डिफाईन युअर ओन लाईफ, डोंट लेट अदर पीपल राईट युअर स्क्रिप्ट. ठीक आहे, आपल्या आयुष्याचे निर्णय जे आहे हे आपण स्वतः घेत चला आणि या गोष्टींना जबाबदार आपण आहोत. ठीक आहे, हे काय लक्षात ठेवून मार्गक्रमण करत चालूया. त्यानंतर अड्डा 24/7 हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले नसेल त्वरित डाउनलोड करून ठेवा आणि या ॲपच्या आधारे आपल्या तयारीला जास्तीत जास्त मदत तुम्हाला होऊ शकते. कारण बघा, या ॲपमध्ये डेली करंट अफेअर्स अपलोड केले जात आहेत, त्यानंतर करंट अफेअर रिलेटेड क्विज आहे, इतर सब्जेक्ट वाईज क्विज देखील आहे, मॅगझिन आहे जे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता आणि एक्झामच्या वेळी शॉर्ट रिव्हिजनसाठी हे मॅगझिन ज्ञानकोश नावाचं मॅगझिन तुम्हाला हेल्पफुल असेल. तसेच नोट्स अँड आर्टिकल, पॉवर कॅप्सूल, व्हिडिओ लेक्चर्स, सब्जेक्ट वाईज क्विजेस, जॉब अलर्ट, एव्हरीथिंग अवेलेबल ऑन वन क्लिक. ठीक, देन अड्डा 24/7 मराठी हा यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तरी सबस्क्राईब करा आणि ठीक आहे, आणि आपली तयारी जास्तीत जास्त करत चला. देन आपण चालू घडामोडी, ठीक आहे, PMC PCMC स्पेशल चालू घडामोडी डिस्कस करत आहोत. सो यासाठीचा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, चला फटाफट फटाफट ट्राय करायचे. इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय? फुलप्रे बालकृष्णन, शिवसुंदरम, सोंजय भगत, विजय कृष्णन. इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय? येस, सो करेक्ट आन्सर आहे फुलप्रे बालकृष्णन. ठीक, इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी हे पुस्तक जे आहे याचा ऑथर आहे फुलप्रे बालकृष्णन. ठीक, देन पंतप्रधान कार्यालयाच्या मते खालीलपैकी कुणाला PM केअर फंडाचे विश्वस्त म्हणून नाम निर्देशित करण्यात आले आहे? बघा, PM केअर फंडाचे विश्वस्त म्हणून कोणाला नाम निर्देशित करण्यात आलं आहे? शिव नाडर, गौतम अदानी, रतन टाटा, राधाकिशन दमानी. चला फास्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड मनोज, अगदी करेक्ट उत्तर. रतन टाटा यांना PM केअर फंडाचे विश्वस्त म्हणून नाम निर्देशित करण्यात आले. वेल डन रतन टाटा. नेक्स्ट वन, भारत -मध्ये ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे आपली पहिली MotoGP वर्ल्ड चॅम्पियनशिप शर्यत आयोजित करणार आहे. चला, भारत कोणत्या वर्षी ग्रेटर नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये आपली पहिली MotoGP वर्ल्ड चॅम्पियनशिप शर्यत आयोजित करत आहे? 2022, 2023, 2024 की 2025? व्हेरी इझी, वेल डन. 2023, ठीक आहे, 2023 ही शर्यत जी आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप शर्यत आयोजित करण्यात येत आहे आणि याचं ठिकाण कुठे? तर बुद्ध इंटरनॅशनल सर्किट ॲट ग्रेटर नोएडा. ठीक आहे, येस, 2023. वेल डन मनोज. पुढचा प्रश्न, एशियन डेव्हलपमेंट बँक ADB भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी 2022-23 वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे, तर हा अंदाज किती आहे? 4%, 5%, 6%, 7%. बघा, एशिया ADB मते भारतातील अर्थव्यवस्थेचा GDP वाढीचा जो दर आहे हा किती असणार आहे?
व्हेरी गुड. येस, वेल डन. तर हा दर जो असणार आहे दॅट विल बी 7%. ठीक आहे, हा अंदाज आहे 7% असण्याचा. वेल डन. पुढचा प्रश्न. चेन्नई येथे अभ्यास सरावादरम्यान भारताने कोणत्या देशाच्या तटरक्षक दलाने सागरी संबंध प्रदर्शित केले? चेन्नई येथे नुकताच अभ्यास सराव जो आहे हा पार पडला, तर या सरावादरम्यान किंवा हा सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता? सो हा सराव जो आयोजित करण्यात आला होता दॅट इज व्हेरी गुड, व्हेरी गुड अगेन, वेल डन मनोज. दॅट इज इंडिया आणि US. ठीक आहे, इंडिया आणि US यांच्या दरम्यान हा अभ्यास सराव पार पडला चेन्नई येथे. तर येथे दोन्ही देशांच्या तटरक्षक दलाने सागरी संबंध प्रस्थापित केले. व्हेरी गुड. ठीक, नेक्स्ट वन. भारतातील कोणत्या राज्यात पहिले वन विद्यापीठ स्थापित केले जाणार आहे? फर्स्ट फॉरेस्ट युनिव्हर्सिटी विल बी एस्टॅब्लिश्ड इन विच स्टेट? उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पंजाब. येस, तर भारतातील पहिले वन विद्यापीठ हे कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे? व्हेरी गुड, तेलंगणा अगदी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, तेलंगणा, डन. नेक्स्ट, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हु विल बी CMD ऑफ इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन? BVR सुब्रमण्यम, नमिता बंसल, अमन गुप्ता, देन रवी राजन. व्हेरी गुड मनोज. चला फास्ट. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चला फटाफट फटाफट मार्क करा. येस, हे CMD कोणाची नियुक्ती झाली आहे? तर BVR सुब्रमण्यम. येस, BVR सुब्रमण्यम विल बी अपॉइंटेड ॲज CMD ऑफ इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या राज्यात हडप्पा संस्कृतीचे जगातील सर्वात मोठे संग्रहालय उभारले जाणार आहे? चला, हडप्पा संस्कृतीचे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात. व्हेरी गुड, व्हेरी गुड मनोज, अगदी करेक्ट. वेल डन मनोज सदाशिव, नेहा, गणेश, प्रतीक्षा, वेल डन. हरियाणा आणि
मनोज यांनी अगदी करेक्ट आन्सर दिलं, हरियाणाच्या राखीगढी. ठीक आहे, राखीगढी या गावामध्ये हे सर्वात मोठं म्युझियम उभारलं जाणार आहे हडप्पा संस्कृतीचं. ठीक आहे, सर्वात मोठं म्युझियम हे हरियाणाच्या राखीगढीमध्ये उभारलं जातं. वेल डन. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. सायरस मिस्त्री यांचं नुकतंच निधन झालं, हे कोणत्या कंपनीचे चेअरमन होते? टाटा अँड सन्स, रिलायन्स ग्रुप, मायक्रोसॉफ्ट, झोमॅटो. सायरस मिस्त्री हे कोणत्या कंपनीचे चेअरमन होते? व्हेरी गुड. येस, फटाफट फटाफट कमेंट करा. वेल डन, टाटा अँड सन्सचे हे चेअरमन होते. ठीक आहे, चला नेक्स्ट. अ प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अ प्रॉमिस लँड. व्हेरी गुड. अ प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक कोण होते? बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, विरल आचार्य, यापैकी नाही. व्हेरी गुड. येस, अ प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक आहेत बराक ओबामा. व्हेरी गुड. नेक्स्ट वन. सध्या चर्चेत असलेला लँडमार्क संरक्षण करार खालीलपैकी कोणत्या दोन देशात दरम्यान झालेला आहे? लँडमार्क संरक्षण करार हा कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे? रशिया युक्रेन, अमेरिका जापान, जापान ऑस्ट्रेलिया अँड भारत अमेरिका. चला, लँडमार्क संरक्षण करार हा कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? ओके, करेक्ट आन्सर आलेलं नाही अजून. येस, नाही करेक्ट आन्सर आलेलं नाही. तर हा जो करार आहे, नाही रशिया युक्रेन नाही, तर लँडमार्क डिफेन्स पॅक्ट जो आहे दॅट वॉज साइंड बाय ऑस्ट्रेलिया अँड जापान. ठीक आहे, जापान आणि ऑस्ट्रेलिया हे करेक्ट आन्सर आहे. येस, जापान अँड ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान हा लँडमार्क डिफेन्स पॅक्ट जो आहे हा साईन करण्यात आला. ठीक आहे, क्वेश्चनवर नीट लक्ष ठेवा. रशिया युक्रेन बऱ्याच जणांनी मार्क केलं आहे. जापान अँड ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान हा करार झाला आहे. नेक्स्ट वन. महाराष्ट्रात 29 ऑगस्ट हा शेतकरी दिन म्हणून कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, गोपीनाथराव मुंडे, विठ्ठलराव विखे पाटील. चला फास्ट उत्तर फास्ट द्या, सो दॅट आपण फास्ट जाऊया. शेतकरी दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
येस काय येणार करेक्ट आन्सर, सॉरी वसंतराव नाईक, ऑप्शन बी. ठीक आहे ऑप्शन बी. चला नेक्स्ट. वेरी गुड. नेक्स्ट वन, नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय टपाल आठवडा नॅशनल पोस्टल वीक डॅश डॅश दरम्यान साजरा केला जातो. बघा नॅशनल पोस्टल वीक हा कधी साजरा केला जातो? 4 to 10 ऑक्टोबर, 9 to 15 ऑक्टोबर, 2 to 8 सप्टेंबर, 3 to 10 ऑक्टोबर. चला पोस्टल वीक जो आहे हा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? व्हेरी गुड. 9 to 15 ऑक्टोबर हा साजरा केला जातो राष्ट्रीय टपाल आठवडा, 9 ते 15 ऑक्टोबर. वेल डन. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2022 पुढीलपैकी कोणते राज्य प्रथमच रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित करत आहे? सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा. बघा 2022 डिसेंबरमध्ये कोणत्या राज्याद्वारे पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित केले जात आहेत? आणि विद्यार्थी मित्रांनो, सेशन आवडत असेल सर्वांनी सेशन लाईक करा, फटाफट फटाफट लाईक करत चला. व्हेरी गुड. येस, रणजीचे रणजी ट्रॉफीचे सामने जे आहे हे ओके एकच उत्तर आलं आहे. व्हेरी गुड. सिक्कीम या राज्यात आयोजित केले जात आहे. ठीक आहे सिक्कीम. नेक्स्ट वन, खालीलपैकी कोणत्या राज्याने महिनाभर चालणाऱ्या राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक खेळांचे उद्घाटन केले? राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक खेळांचे उद्घाटन कोणत्या राज्याने केले? राजस्थान, केरळ, पंजाब, अरुणाचल प्रदेश. येस काय येणार? दॅट विल बी बाय राजस्थान. ठीक आहे राजस्थान. नेक्स्ट, नुकतेच अभिजित सेन यांचे निधन झाले हे कोण होते? लेखक, राजकारणी, अभिनेता, अर्थशास्त्रज्ञ. हू वॉज अभिजित सेन? येस हे होते अर्थशास्त्रज्ञ. ठीक आहे अर्थशास्त्रज्ञ. नेक्स्ट, 50वा सर्व सुमंग लीला महोत्सव 2021-22 कोणत्या राज्यात सुरू झाला? बघा 50वा सर्व सुमंग लीला महोत्सव 21-22 हा कोणत्या राज्यात साजरा झाला? हिमाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर. आणि सर्वांनी सेशन फटाफट लाईक करायचंय. येस हा साजरा करण्यात आला मणिपूर राज्यात. व्हेरी गुड मणिपूर. नेक्स्ट, 62वा कॉमनवेल्थ पार्लियामेंटरी असोसिएशन कॉन्फरन्समध्ये पार्लियामेंटरी असोसिएशन कॉन्फरन्सचे आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? शिखर गुप्ता, नितीन परतियाल, अनुराग शर्मा अँड प्रबल बन्सल. चला कॉमनवेल्थच्या पार्लियामेंटरी असोसिएशन कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
व्हेरी गुड शिवंगा. चला फास्ट. ओके ऑप्शन बी सी मध्ये कन्फ्युजन सुरू आहे. तर बघा सीपीएचे आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून अनुराग शर्मा यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, अनुराग शर्मा ऑप्शन सी. ठीक, मूव्हिंग टू नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या राज्याने महिनाभर चालणाऱ्या राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक खेळांचे उद्घाटन केले? क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितला आहे, राजस्थान. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोठे पूर्णतः कार्यान्वित झाला? वेअर डीड इंडियाज लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट बिकम फुल्ली ऑपरेशनल? गांधीनगर गुजरात, रमागुंदम तेलंगणा, चांदीपूर ओडिशा आणि मुंबई. चला लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट, सो दिस वॉज ऑपरेशनल इन. व्हेरी गुड व्हेरी गुड मयुरेश, करेक्ट आन्सर आहे तेलंगणाच्या रामागुंडम. ठीक आहे, रामागुंडम तेलंगणा इथे हा फुल्ली लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट. ठीक आहे, हा ऑपरेशनल झाला, वेल डन. पुढचा प्रश्न. डिजिटल इंडिया वीक 2022 उद्घाटन कोठे झाले? वेअर वॉज इनॉग्युरेटेड डिजिटल इंडिया वीक 2022? चांदीपूर ओडिशा, गांधीनगर गुजरात, मुंबई महाराष्ट्र अँड दिल्ली. व्हेरी गुड, इंडिया डिजिटल वीक याचं उद्घाटन झालंय गांधीनगर गुजरात. ठीक, नेक्स्ट वन. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या जिल्ह्याला परफ्यूम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलाय? अयोध्या, कन्नौज, कानपूर, लखनौ, नोएडा. उत्तर प्रदेशातील कोणता जिल्हा परफ्यूम पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जात आहे? व्हेरी गुड, दॅट इज कन्नौज डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, कन्नौज. नेक्स्ट वन. हु इज द फर्स्ट इंडियन टू विन 4 मेडल्स ॲट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप? जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? गीता फोगट, बजरंग पुनिया, सरिता मोर, बबीता कुमारी. व्हेरी गुड, येस. सो फर्स्ट इंडियन टू विन 4 मेडल्स ॲट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप इज व्हेरी इझी, बजरंग पुनिया. ठीक आहे, बजरंग पुनिया, वेल डन. नेक्स्ट, हु वॉज अन इंडिया बांगलादेश सॉरी वेअर वॉज अन इंडिया बांगलादेश जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज पूर्व संप्रती एक्स 2022 हेल्ड? पूर्व संप्रीती एक्स 2022 हा जो भारत बांगलादेश यांचा संयुक्त लष्करी सराव 2022 कोठे पार पडला? चला फास्ट. जेसोर मिलिटरी स्टेशन बांगलादेश, ऑन मिलिटरी स्टेशन इन पुणे महाराष्ट्र, इंडियाज बबीना मिलिटरी स्टेशन
near Jhansi in Indian state of UP and Sinha Regimental Center in Ambepusa, Sri Lanka. Yes, so हाँ युद्ध सराव कोठे पार पड़ला. Very good. Very good. In Jessor Military School, Jessor Military Station, Bangladesh. Very good. Option A. Well done. चला पुढचा प्रश्न. Who has been appointed as the new chairman of Defence Research and Development Organization DRDO in 2022? 2022 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? समीर वी कामत, सतीश रेड्डी, SHMH रहमान अँड डॉक्टर ललित कुमार. चला DRDO चे नवीन चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? फटाफट फटाफट आन्सर मार्क करायचे. चुकलं तरी चालेल, बट आन्सर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. येस, अगदी करेक्ट आन्सर. समीर वी कामत यांचे DRDO चे न्यू चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, DRDO चे हेडक्वार्टर कुठे आहे? DRDO ची स्थापना कधी झाली? कमेंट सेक्शनमध्ये पुट करा. ठीक आहे, DRDO चं हेडक्वार्टर आणि DRDO चं स्थापना कधी झाली. ठीक आहे, स्टॅटिक GK मध्ये इम्पॉर्टंट आहे. चला पुढचा प्रश्न. वेअर इज हेल्ड एशिया कप 2022? इज द 15th एडिशन ऑफ एशिया कप क्रिकेट टुर्नामेंट. आशियाई कप 2022 आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेची 15वी आवृत्ती कोठे आयोजित केली होती? युनायटेड किंगडम, युनायटेड अरब इमिरेट्स, युनायटेड स्टेट अँड इंडिया. चला UAE ची 15वी आवृत्ती पार पडली, तर हे कोठे आयोजित करण्यात आली होती? येस, युनायटेड अरब इमिरेट्स. ठीक आहे, वेल डन. UAE मध्ये अरेंज करण्यात आली होती. तर ॲक्च्युली 2020ची, ठीक आहे, 2020चा हा एशियाई कप क्रिकेट टुर्नामेंट जी होती ही आत्ता 2022मध्ये लॉन्च करण्यात आली होती, जी याची 15th एडिशन होती. ठीक आहे, 2022मध्ये जी झाली ही काय होती? 15th एडिशन. ॲक्च्युली 2020मध्ये कोरोना असल्यामुळे, ठीक आहे, तेव्हा अरेंज करता आलं नाही, त्यामुळे 2022मध्ये हे अरेंज करण्यात आलं. तर एशियाई कप 2022चा विनर कोण आहे? ठीक आहे, कोणतं राष्ट्र विनर ठरलं आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. विनर वॉज श्रीलंका अँड रनर अप वॉज पाकिस्तान. व्हेरी गुड मनोज. ठीक आहे, विनर राष्ट्र ठरलं श्रीलंका, श्रीलंका आणि रनर अप होतं पाकिस्तान. ठीक आहे, डन. त्यानंतर या सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे टायटल कुणाला प्रदान करण्यात आलं? येस, हु वॉज कन्फर्ड विथ मॅन ऑफ द सिरीज टायटल फॉर एशियाई कप 2022? मॅन ऑफ द सिरीज हे टायटल कुणाला प्रदान करण्यात आलं? एनीवन? चला मॅन ऑफ द सिरीज हे टायटल कुणाला प्रदान करण्यात आलं एशियाई कप 2022चं मॅन ऑफ द सिरीज? ओके, आठवत नाही. जसुका? नो, मॅन ऑफ द सिरीज हे टायटल होतं. एनीवन? वानिंदा हसीरंगू, वानिंदू हसीरंगा.
ठीक आहे, यांना मॅन ऑफ द सिरीज हे टायटल प्रदान करण्यात आलं. आणि दुसरं एक होतं प्लेअर ऑफ द सिरीज, ठीक आहे, आणखी एक प्लेअर ऑफ द सिरीज हे टायटल देखील देण्यात आलं. प्लेअर ऑफ द सिरीज, ठीक आहे, हे टायटल जे आहे हे हां भानुका राजपक्षे यांना प्रदान करण्यात आलं. बघा, मॅन ऑफ द सिरीज वानिंदू हसिरंगा आणि प्लेअर ऑफ द सिरीज भानुका राजपक्षे हे दोघंही श्रीलंकन आहेत. ठीक आहे, येस. त्यानंतर मला सांगा पुढची जी 16th एडिशन होणार आहे, ठीक आहे, 16th एडिशन ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? आशियाई कपची 16वी आवृत्ती जी आहे ही कोणत्या देशात खेळली जाणार आहे? एशियाई कप 16th एडिशन ऑफ एशियाई कप विल बी प्लेड इन विच कंट्री? बघा, 16th नंबरची जे ॲक्च्युली हे एशियाई कप आहे, दर 2 वर्षांनी आशियाई कप अरेंज केले जातात. तर 2020 सालचा जो आशियाई कप आहे हा त्यावेळी कोरोनामुळे होऊ शकला नाही, तर हा 2022ला शिफ्ट करण्यात आला, जी याची 15वी आवृत्ती होती. तर हा शिफ्ट झाला UAE मध्ये, ठीक आहे, होणार होता श्रीलंकेत. श्रीलंकेमध्ये फायनान्शियल क्रायसिस असल्यामुळे UAE मध्ये शिफ्ट करण्यात आला. आणि 2022ची आता जी आवृत्ती होईल, ठीक आहे, 2022ची आवृत्ती ही 2023मध्ये अरेंज केली जाते, ठीक आहे, 23मध्ये अरेंज केली जाते. तर ही याची 16th एडिशन आहे, जी व्हेरी गुड, पाकिस्तानमध्ये होते, वेल डन. पाकिस्तानमध्ये होणार आहे जी 16th एडिशन असेल, ठीक आहे. ॲक्च्युली हे 2022चे गेम्स आहेत, जे 2023मध्ये खेळले जाणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. विच कंट्री इज द होस्ट ऑफ द पिच ब्लॅक 2022 एअर कॉम्बॅट एक्झरसाइज? चला, पीच ब्लॅक 2022 हवाई लढाऊ सरावाचं यजमानपद कोणता देश करत आहे? जापान, कॅनडा, टर्की, ऑस्ट्रेलिया. व्हेरी गुड, पिच ब्लॅक 2022 येस विल बी होस्टेड बाय ऑस्ट्रेलिया. वेल डन, वेल डन मनोज, वेल डन सदाशिव, व्हेरी गुड, ऑस्ट्रेलिया अगदी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट वन, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द नेक्स्ट हाय कमिशनर ऑफ इंडिया टू द युनायटेड किंगडम? युनायटेड किंगडममध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मिस्टर YK सिन्हा, अजय बिसारिया, विक्रम दोरायस्वामी आणि श्री मनु महावर. भारताचे पुढे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येते? वॉज विक्रम दोरायस्वामी, व्हेरी गुड, विक्रम दोरायस्वामी अगदी करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच कंट्री हॉस्टेड द बायलॅटरल एअर एक्झरसाइज नेम्ड उदर शक्ती? बघा, उदर शक्ती नावाचा द्विपक्षीय हवाई सराव कोणत्या देशाने आयोजित केला? स्वित्झर्लंड, मलेशिया, चायना, ऑस्ट्रेलिया. उदरशक्ती नावाचा हा जो बायलॅटरल एअर एक्झरसाइज
वॉज हॉस्टेड बाय वेल डन मलेशिया. ठीक आहे, मलेशियाद्वारे हा हॉस्ट करण्यात आला. नेक्स्ट, ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? वॉज अपॉइंटेड ॲज. चला फास्ट, डॉक्टर वसुधा गुप्ता, राजीव कुमार, दीक्षित जोशी, आर के गुप्ता. व्हेरी गुड, डॉक्टर वसुधा गुप्ता यांना ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाचं महासंचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली. डन. चला पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2022 मध्ये फिफा अंडर 17 महिला विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे? सिंगापूर, भारत, जापान, कतार. फिफा अंडर 17 महिला विश्वचषक. येस, तर कोण आयोजित करणार आहे? व्हेरी गुड, तर भारत. ठीक आहे, भारताद्वारे हे आयोजन केलं जात आहे. ठीक आहे, सर्वांनी सेशन लाईक करा, फटाफट लाईक करायचे फास्ट. नेक्स्ट वन, हाऊ लॉंग हॅज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा अंडर द मिनिस्ट्री ऑफ आयुष कंडक्टेड द आयुर्वेदा डे 2022 प्रोग्राम? बघा, आयुष मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आयुर्वेद दिवस 2022 कार्यक्रम किती काळ चालवला? 6 वीक, 10th August to 21st September, देन फॉर 6 वीक्स, 12th September to 23rd October, 6 वीक, 21st December to 1st January, अँड 6 वीक्स फॉर 2nd March to 13th April. येस, तर हा कार्यक्रम किती काळ चालला? तर 12 सप्टेंबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत, असा 6 आठवड्यांचा हा जो कार्यक्रम आहे हा असणार आहे किंवा हा सुरू आहे. ठीक आहे, जो आयुष मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो. ठीक, चला नेक्स्ट वन, हु लॉन्च्ड द प्राईम मिनिस्टर्स टीबी फ्री इंडिया कॅम्पेन ऑन 9th September 2022? 9 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधानांच्या टीबी मुक्त भारत मोहिमेची सुरुवात कोणी केली? राहुल गांधी, योगी आदित्यनाथ, अमित शाह, द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, दिस क्वेश्चन इज फॉर होमवर्क. ठीक आहे, ट्राय दिस फॉर होमवर्क. नेक्स्ट, आता जे आपले विद्यार्थी तयारी करतात, सो PCMC ची तयारी करत असाल, जर तुम्हाला कंप्लीट बॅच हवी असेल तर आपल्या स्टोरला उपलब्ध आहे. इवन PCMC ची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, PMC ची देखील टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे, जरूर टेस्ट सिरीज वगैरे एनरोल करू शकता. एनरोल करताना कोड वापरू शकता Y309. ठीक, Y309 जे तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट देणार. देन महाराष्ट्राचा महापॅक देखील तुम्ही घेऊ शकता, आणि सध्या महापॅकवर महाबचत सुरू आहे. ठीक आहे, महापॅक जो तुम्हाला इथे दिसतोय, तर हा 2744 नसून 1999 मध्ये महापॅक मिळतोय, आणि तसंच काही इंडिव्हिज्युअल बॅचेस तुम्हाला मिळत आहेत. कंबाईन ग्रुप C साठी क्रांती बॅच आहे, यशोदा 2.0 कंबाईन ग्रुप B स्पेशल बॅच आहे. देन स्टेट बोर्ड स्पेशल बॅच देखील आपण सुरू केलेली आहे, आणि टेक्निकल सर्व्हिसेसची तयारी करण्यासाठी आकार ही महाराष्ट्र तांत्रिक सेवा बॅच देखील आपल्या चॅनलला सुरू आहे. तर जरूर एनरोल करा. एनरोल करताना कोड वापरू शकता Y309, आणि सगळ्या टेस्ट सिरीज ज्या आहे या आज तुम्हाला 22% डिस्काउंटमध्ये मिळत आहे. ही ऑफर फक्त आजपुरतीच लागू आहे. टेस्ट सिरीजसाठी Y309S हा ऑफर कोड तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट देणार. ठीक आहे, Y309S. ठीक आहे, बघा, टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर Y309S, आणि इतर कोर्सेस लाईव क्लासेस घ्यायची असेल तर Y309. ठीक आहे, हा कोड नक्की यूज करा. ठीक, देन Adda247 हे ॲप जर डाउनलोड केले नसेल त्वरित डाउनलोड करा. या ॲप थ्रू करंट अफेअर, डेली क्विज, जॉब अलर्ट, सब्जेक्ट वाईज क्विजेस, पॉवर कॅप्सूल, मॅगझिन, नोट्स, आर्टिकल, व्हिडिओज अशा
अगणित फीचर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता, तर जरूर याचा जास्तीत जास्त उपयोग करा. सेशन आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अड्डा 24/7 मराठी हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.